अहो ऐकलत का, तुम्ही अजून किती दिवस व्यवसाय करीता दुकान वाला शोधणार आहात? अगं हो, मी शोधतोय शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी प्रशस्त इमारत आणि ग्राहकाला प्रशस्त पार्किंग, दर्जेदार बांधकाम चालू असणाऱ्या शुभ्रताप गोल्ड टॉवर मध्ये. अरे हो, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. शहराला साजेसे सुंदर प्रशस्त गाळे आहेत आणि अगदी योग्य किमती. शिवाय रेरा अप्रूव्ड असल्यानं कुठलेच टेन्शन नाही आणि फक्त 10% बुकिंग अमाऊंट भरून गाळा मालक होण्याची सुवर्ण संधी. मग घाई करा, आजच जाऊन स्वतःचा गाळा बुक करा. हो, मी आजच शिवप्रताप गोल्ड टॉवरच्या ऑफिसला जाऊन गाळा बुक करतोय. व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी म्हणजे शिवप्रताप गोल्ड टॉवर. उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने महाराष्ट्र सरकारला दणका बसला असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा आदेश रद्द केलाय. याबाबत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा, नितीन जामदार यांच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरकारी कर्मचारी नेमावा असा आदेश आज दिला. तसेच सरकारी कर्मचारी नसेल तर खासगी व्यक्तीची नेमणूक करता येईल, त्यासाठीची कारणे व गरज ही लेखी स्वरूपात नोंदवून घ्यावी लागेल. राज्यातील मुदत संपणाऱ्या 12,000 अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची मुदत जूनमध्ये संपत आहे. कोरोनाच्या साथीमुळे निवडणुका घेता येत नसल्याने आणि विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देता येत नसल्याने प्रशासक नेमण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला होता. या निर्णयाविरोधात पुण्यातील विलास कुंजीर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केली होती. या निर्णयाविरोधात पुण्यातील विलास कुंजीर व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला होता. ही नियुक्ती करताना पालकमंत्र्यांची मान्यता घेण्याचा आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिला होता. त्यावरून या पदासाठी राजकीय नियुक्त्याच होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्रत्येक गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या चक्रा पालकमंत्र्यांकडे वाढल्या होत्या. त्यातच राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या 3 पक्षांची युती असल्याने कोणत्या गावात कोणत्या पक्षाचा प्रशासक नेमायचा याबाबत खल सुरू होता. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी मात्र या प्रशासकीय नेमणुकीला विरोध करत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. उच्च न्यायालयाच्या मुंबई तसेच औरंगाबाद खंडपीठाकडे याबाबत याचिका दाखल होत्या. यातील एका याचिकेवर आज निर्णय झाला. या निर्णयानुसार अनेक पुढाऱ्यांचे प्रशासक होण्याचे स्वप्नभंग झाले आहे. या विरोधात राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले. या संदर्भात याचिकाकर्ते विलास कुंजीर यांनी सांगितले की प्रशासकाच्या माध्यमातून राजकीय खेळी करण्यात येत होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे तिला अटकाव झाला आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.